हल्दी बेक्ड स्टफ पापलेट. ओके, मला साहित्य सांगतो काय काय ते. आपण दोन पापलेट घेतलेली आहेत. ओके, साफ करून त्यानंतर बारीक चिरलेला कांदा आहे. ओके, बारीक खवडलेलं खोबरं, हळद आहे, नंतर कोथिंबीर आहे, आमचूर आहे. ओके, नंतर कोकम बारीक केलेलं आहे, नंतर आलं आहे, मिरची बारीक केलेली आहे, लसूण आहे आणि पुदिना. ओके, साहित्य लक्षात घेतलेलं आहे. फक्त मला दोन गोष्टी कळल्या आहेत. नेहमीच माझ्या डोक्यात प्रश्न आणि शंका सतत असतात. हे सांगितलं नाही, ह्याच्यात काय आहे? ही जे खोबऱ्याचं जे मिक्सचर केलेलं आहे तर ते आपल्याला आतमध्ये भरण्यासाठी. ह्याच्यात घातलंयच काय पण? त्याच्यामध्ये हे जे बारीक केलेलं जे खोबरं आहे ते, नंतर कोथिंबीर, पुदिना, आलं सॉरी लसूण आणि आलं आणि मिरची असं एकत्र करून चटणी टाईप केलेली आहे. हे आपण आत घालणार, स्टफ आपण आत. आणि हे काय? हे काय? आणि हे जे मिक्सचर आहे बाहेर न लावण्यासाठी म्हणून आहे. पुदिना, नंतर आलू लसणाची पेस्ट, हे एवढंच आहे. आमचूर त्याच्यामध्ये. ओके, आंबटपणा आणण्यासाठी म्हणून. ओके ओके, मला अजून एक हे कळलं नाही, हे कसली पानं आहेत? ही हळदीची पानं आहेत. ह्याच्यात काय करणार? ही हळदीची पानं आपण ह्या रेसिपीमध्ये प्रशांत तळणं किंवा इतर जे काही हे त्याच्यावर संस्कार, तूप टाकणं, तेल टाकणं, बटर अशा प्रकारचं कुठलंही आपण वापरत नाही. बरं, तर आपण फिश तर खायचंय पेशंटला आणि विदाऊट तेल खायचंय, मग ते हळदीच्या पानामध्ये घ्यायचं. हळदी निर्जंतुकीकरणासाठी म्हणून. अच्छा, म्हणजे थोडक्यात हळदीच्या पानं तू बांधणार त्याला? बांधणार. बरं, हे पिवळे कसे पडले ते? त्याला काही केलंय का? हळद आणि मीठ लावून ठेवलं म्हणजे ते खराब होत नाही. हळदीने आंघोळ घातली आपण? आंघोळ घातलेली. ओके, आता ही पापलेट जी आहेत तर ती आपण घेऊन. ओके, पहिल्यांदा त्याला म्हणजे आता आम्ही कृतीला सुरुवात केलेली आहे. सुरीने चांगलं आतपर्यंत चिरून घ्यायचं. म्हणजे आपण जे स्टफ मटेरियल आहे ते आतमध्ये आपण भरू शकतो. म्हणजे हे स्टफ म्हणजे हे. ओके, आणि त्याच्यानंतर मग त्याला आपण वरण जी आपण मॅरिनेशन साठी म्हणून जी चटणी जी आपण केली होती ती आपण पहिल्यांदा थापून एक साधारणतः 10-15 मिनिट आपण ते चांगलं मुरवणार. बरं, आता ह्याच्यात काहीतरी भरायचं म्हणतेस ना तू? हे आपण आता लावून ठेवलं त्याला. आता काय करायचं पुढे? आपण ही चटणी आहे ती त्याच्यामध्ये भरतो. स्टफ करतो आपण ते भरपूर आणि पण भरपूर चांगली. या चटणीला जास्त महत्व आहे, लक्षात ठेवा. ती चटणी जास्त ती चटपटी कशी चविष्ट आहे तेवढे त्याला जास्त जळकण. आपल्याला तेल इतर ज्या प्रोसेस आहेत आपण त्या वापरत नाही, डीप फ्राय किंवा असं. त्यानंतर आपण हे जे आंबट एक आहे कोकम बारीक चिरलेले ते अख्खा जे अख्खा आपण त्याच्यावरती पसरव. अच्छा, ओके. आणि त्यानंतर हा जो कांदा जो कच्चा कांदा तो त्याच्यावरती आपण टाकतो. वडापाव मध्ये जसं आपण कांदा टाकतो आणि त्याला पण एक वेगळं महत्व असत, तर जसं आपण हा सगळा कांदा त्याच्यात टाकला एरवीच्या वेळेला आपण बांधून मग ते तळायला घेतो. ती प्रोसेस आपण अवॉइड करून आपण ही जी पानं जी आहेत चांगली स्वच्छ केलेली पानं त्याच्यामध्ये हे पापलेट आपण मधोमध टाकलं. ओके, सगळ्या बाजूने आपण त्याला हे केलं आणि आता हे असं ओव्हन मध्ये ठेवलं. ओव्हन नसेल तर तुम्ही मग फ्राईंग पॅन असेल तर त्यामध्ये जरी तुम्ही ठेवलं तरी ते चालतं. थोडस तेल त्याला सोडायचं कारण त्याला मग तो जळत जाणार. हे असं जे असं ठेवायचं आणि वरण त्याचं झाकण ठेवलं की बरोबर साधारण 10-1 मिनिटांमध्ये ते मंद असे वरती शिजवलं की वास पण त्यात जो हळदीची पानं ही नुसती हे म्हणून नाहीत म्हणजे गंमत म्हणून लावलेली, तर त्याच्यामध्ये त्याचे गुणधर्म पण येतात आणि हळदीच्या पानांना एक वेगळा वास आहे. म्हणजे थोडक्यात 10 मिनिटं मंद असं किंवा मंद तुम्ही ह्याच्यामध्ये जरी ठेवलं ग्रिलमध्ये ठेवायचं, हा नाही तर मग फ्राईंग पॅन मध्ये ठेवायचं मंद असं ठेवायचं. चुकून हळदीची नाहीच मिळाली तर मग केळीची पानं पण त्याला चालतं. उद्या केळीची पानं लावाल तसं चालणार नाही, ते केळीची पानं चालतील. आणि पापलेटामध्ये प्रशांत नॅचरल ऑइल्स असतात त्याच्या सगळ्या शरीरामध्ये, तर ती त्याच्यातनं जास्तीत जास्त सिक्रेट होतात. तर तो गुणधर्म आपल्या आपण जेव्हा तळतो त्याच्यामध्ये येत नाही. त्याच्यामध्ये इतर जे इनबिल्ट आहे ते सगळं वापरायचं, तर ती वेगवेगळ्या प्रकारची जी ऑइल्स आहेत ती त्याच्यातनं बाहेर चांगल्या प्रकारे येतात. व्हेरी गुड. म्हणजे माझ्या मते हे अप्रतिम रेसिपी आहे ज्यांना डायबिटीस आहे आणि ज्यांना खायची इच्छा आहे आणि वजन कमी करायचं आहे. माझ्याकडे काय बघताय? मला नाही कमी करायचं वजन. उगाच काय तुम्ही उगाच मंदपणे बसू नका. लिहायला घ्या साहित्य आणि कृती, आम्ही टाकतो आधी.
स्टफ्ड पापलेट बनवण्यासाठी लागणारे साहित्य पापलेट, कांदा, ओलं खोबरं, हळद, कोथिंबीर, आमचूर पावडर, आमसुलं, आलं, मिरच्या, लसूण, पुदिना, हळदीची पानं आणि मीठ. कृती: प्रथम खोबरं, कोथिंबीर, पुदिना, लसूण आणि आलं मिरचीचं वाटण तयार करावं. पुदिना, आलं, लसूण याची पेस्ट तयार करावी. हळद आणि मीठ लावून पापलेट मॅरिनेट करून ठेवावीत. पापलेटला मधून चीर देऊन वरून पुदिना आणि आलं लसूणची पेस्ट लावून आतमध्ये खोबऱ्याचं वाटण, बारीक चिरलेलं कोकम, कच्चा कांदा आणि मीठ घालून पापलेट स्टफ करावं. पापलेट हळदीच्या पानात गुंडाळून अव्हन मध्ये ग्रिल करावं.